स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या म्हणजे 12 ऑगस्टच्या भागात कुकी गँग नेत्राला घरी बोलवण्याचा प्लॅन करतात आणि नेत्रा घरी आली की तिच्याकडून आपण शशांकला राखी बांधून घ्यायची असं ठरवतात. तेव्हा तिथे अप्पू येते आणि आपण रक्षाबंधनसाठी बजेट पास करायला दादा काकांकडे जायचं असं सांगते आणि त्या सगळ्यांना दादा काकांकडे घेऊन जाते. तर एवढा बजेट पाहून दादा काकांना धक्का बसतो. तर दादा काका सगळ्यांना 10,000 रुपये द्यायला तयार होतात आणि मी अपूर्वाला एक अट सांगेन, ती अट तिने मान्य करायची असं सांगतात. त्यानंतर बाकी सगळ्यांना बाहेर काढून दादा काका अप्पूला शशांकला खोलीत घेण्याची अट मान्य करायला सांगतात. हे ऐकून अप्पू ती अट मान्य करायला तयार होत नाही. तर अप्पू माईला रक्षाबंधनामागची गोष्ट सांगायला सांगते. त्यानंतर अप्पू सगळ्यांपुढे सामान आणून ठेवते आणि त्यांना राखी बनवायला सांगते. तर मालिकेच्या आगामी भागात नेत्राला खोटं सांगून कुकी गँग तिला घरी बोलवून घेते आणि शशांकला राखी बांधायला सांगते. या गोष्टीला नेत्रा नकार देते. तर माझं आणि शशांक सरांचं नातं हे बहीण भावाचं नाहीये असं नेत्रा बोलते. मालिकेत आता पुढे काय घडणार, नेत्राच्या अशा वागण्याने पुन्हा शशांक अपूर्वामध्ये भांडण होणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा ठिपक्यांची रांगोळी सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.